उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. 16 तारखेपासून मुंबईतून चाकरमनी मुंबईतील जे काही रहिवासी आहेत त्यांना कोकणात येण्याकरता आपण रिझर्वेशनला गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 5,500 गाड्यांचं हे मुंबई ठाणे विभागातून रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या विभागासाठी चाकरमनी प्रवाशांची सोयीकरता आपण नियोजन केलेलं आहे. गणपती आपल्याकडे साधारणतः 1.5 दिवसाच्या गणपतीनंतर परतीची वाहतूक चालू होते. त्याप्रमाणे 19 तारखेला गणेश चतुर्थी झाल्यानंतर 21 तारखेपासून आपण परतीच्या 21 तारखेपासून 1 तारखेपर्यंत 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीकरता आपण परतीच्या वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे. मागच्या वर्षी आपल्याकडे 296 गाड्यांमार्फत 266 ट्रीपचं आपलं ऑपरेशन झालं होतं मुंबईकरता जाण्याकरता. तर यावर्षी आपण इनिशियल स्टेजमध्ये प्राथमिकता आपण 307 फेऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. यामध्ये 39 मार्गांवर म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले जे काही सगळे कंट्रोल पॉईंट्स आहेत जी काही बसस्थानकं आहेत 18 बसस्थानकं या 18 बसस्थानकांवरून पनवेल कुर्ला ऐरोली ठाणे भाईंदर अर्नाळा नालासोपारा मुंबई बोरिवली या विविध मार्गांवर आपण वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सर्व मार्गांवरच्या 307 फेऱ्या ज्या आहेत या 307 फेऱ्या आरक्षणाकरता प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जशा जशा प्रवासी प्रतिसादांचा या फेऱ्या पूर्ण आरक्षित होत जातील तशा अतिरिक्त फेऱ्यांचं देखील आपण या विभागाकडून नियोजन करणार आहोत. या सर्व जे काही आपण ज्यादा वाहतुकीकरता फेऱ्या चालवणार आहोत या सर्वच्या सर्व फेऱ्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक ही 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरता 100% मोफत प्रवासाची योजना आहे. ती योजना या प्रवासामध्ये लागू असेल. महिला सन्मान योजना ज्या महिला आहेत या महिलांना प्रवासभाड्यामध्ये 50% सवलत ही देखील योजना. याबरोबरच ज्या काही आपण महामंडळाच्या विविध 31 योजना आहेत पत्रकारांसाठी योजना आहेत अंध अपंगांसाठी आहेत स्वातंत्र्य सैनिकांसाठी आहेत सिकल सेल प्रवाशांसाठी आहेत एचआयव्ही बाधित आहेत कर्कग्रस्त कॅन्सर पेशंट आहेत या सगळ्या ज्या काही विविध 31 योजना आपण देतो या सर्वच्या सर्व योजनांचा लाभ या वाहतुकी दरम्यान प्रवाशांना होऊ शकणार आहे. आपण यावर्षी एक वेगळा उपक्रम राबवतोय. आपले जे काही 18 बसस्थानकं आहेत या 18 बसस्थानकांवरून विविध मार्गांकरता आपण थेट प्रवाशांच्या मागणीनुसार या फेऱ्या चालवणार आहोत. म्हणजे फोंडा बोरिवली आहे फोंडा अर्नाळा आहे फोंडा ठाणे आहे फोंडा मुंबई आहे तरळ्यातनं वेगळ्या आपण याच मार्गांवर तरळा येथून सुरू होणाऱ्या फेऱ्यांकरता आपण सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पुढं मुंबईमध्ये जाताना सुद्धा आपण पनवेल कुर्ला ऐरोली ठाणे बोरिवली नालासोपारा भाईंदर विरार या मार्गावर ज्या काही सेवा देणार आहोत त्या सेवा देताना सुद्धा पनवेल असेल तर पनवेलच्याच प्रवाशांकरता त्या ठिकाणी आपण प्रवासाकरता सोय उपलब्ध करून दिली आहे. ऐरोली असेल तर ऐरोली पनवेल ते ऐरोली या भागातील प्रवाशांना उतरण्याकरता आपण त्या ठिकाणी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. ऐरोली ते बोरिवली बोरिवली त्या प्रवास बोरिवली बोरिवली बोरिवलीची सेवा आपण त्यांना प्रवाशांना दिलेली आहे. कुर्ल्यात जाणार असतील तर पनवेल ते कुर्ला या प्रवाशांना कुर्ल्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मध्यवर्ती बसस्थानक मुंबई येथे जाणार असतील तर मुंबई अशा टप्प्याटप्प्यानं त्या भागातील प्रवाशांकरता स्पेसिफिक करून विशिष्ट प्रवासी वर्ग नजरेसमोर ठेवून त्यांचं वाहतुकीचं नियोजन आपण यावेळी केलेलं आहे. या व्यतिरिक्त आपण नुसतं परतीची वाहतूक किंवा गणपतीकरता मुंबईतून चाकरमान्यांची वाहतूक
यावरच भर न देता गणपतीच्या आधी बाजार पेठेमध्ये जी काही गर्दी होते गणपती उत्सवासाठी जी काही खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडतात यांच्याकरता देखील आपण त्या त्या आगार पातळीवर साधारणतः 3,500 ते 4,000 किलोमीटरचं नियोजन आपण केलेलं आहे. ज्या शालेय फेऱ्या म्हणून आपण कमी भारमानाच्या बंद ठेवतो त्या फेऱ्या या कालावधीत बंद न राहता प्रवासी जे काही चाकरमनी इथं येणार आहेत त्यांच्या सोयीकरता त्या शालेय फेऱ्या देखील प्रवासी सेवा म्हणून आपण यावर्षी चालवण्याचं नियोजन केलेलं आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.